आता काँग्रेसचं काय राहिलं आहे काय ना देशातनं महाराष्ट्रात काँग्रेस आता संकुचित पावत चाललेला आहे. फक्त बोलतात काय त्यांचं अस्तित्व राहिलं नाही आहे. देशात कोणत्याही प्रकारचं काम कार्य त्यांचे कार्यकर्ते नेते करत नाही आहेत आणि म्हणूनच त्यांच्या आमदारांवर पण त्यांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला. अविश्वास ठरावायची चर्चा आहे तुम्हाला वाटतं? एक दिवस तरी त्याला मुख्यमंत्र्यांनी स्वस्थ काढू दे ना. संपर्क नाही असं सांगायचं नसतं मग त्यांनी नॉट रिचेबल राहण्यात काय अर्थ आहे.